भरण्यासाठी जाणार आहे, तर तिथे पैसे समाज तुम्हाला देणार आहे का? नाही, समाजाचा मी 1 रुपया घेतला नाही आजपर्यंत, कधीच नाही घेतला, तुम्ही तुमच्या आणि स्वतःचे घेणारही नाही. मी स्वतःचा प्लॉट विकलेला आहे, तो प्लॉट विकला तर लोकांचा. तुमची घरची परिस्थिती कशी आहे? घरची परिस्थिती हालाकीची आहे, कधी राशन भेटतं कधी नाही जय भेटत. शिवराय दादा. जय शिवराय दादा, तुम्ही कोणत्या मतदारसंघातून उभे राहणार आहे पाटलांसोबत? मी शिवश्री मनोज जरंगे पाटील दादा, 103 भोकरदन ज्या प्रभात मतदारसंघात आमदार भावी. जर मनोज जरंगे दादांना जर मला सांगितलं तर उभं राहणार, मनोज दादांना जर नाही सांगितलं तर नाही राहणार, मागं सुद्धा घेऊन टाकणार. तुमचं मराठा आरक्षणासाठी काय योगदान आहे? मराठा आरक्षणमध्ये ज्या दिवशी अंतरवाली सराटी टेपायला हमला झाला त्या दिवशी मी SDM कार्यालयापुढं, तुम्हाला माहिती आहे मी रायटरचं काम करतो, लिखाण मला ती सवय पहिल्यापासून लिखाणाची, कोर्टात कचेरी तहसील कामं अशा आपल्यांची मी तयार करून देतो, त्या निमित्ताने तिथे होतो मी. तुम्हाला एक जण म्हणाला फोन दाखवला, त्यावेळेस माझ्याकडे फोनसुद्धा नव्हता, परंतु मी बघितलं की असं आपल्या समाजावर हे झाला हल्ला. पहिला अर्ज SDM साहेबाला मीच दिला भोकरदांना. हां, तुम्ही उपोषण पण खूप केलेले आहे. केव्हापासून उपोषणाला सुरुवात झाली, आपल्या समाजाला हा कलंक आहे, कधी आपला समाज एकत्र येत नाही, परंतु यावेळेस एकत्र आला त्याचा आनंद सुद्धा आहे कुठंतरी. तुम्ही पाटलांची भेट घेतली का? मी मनोज दादाला बऱ्याच वेळेस भेटलो. पाटलांनी तुम्हाला काय सांगितले, उमेदवारी अर्ज भरायचा सांगितला आहे का? तुम्हीच तुमच्या याने भरताय पाटलांना भेटून वगैरे? नाही, पाटलांनी मला सांगितलं तुम्ही भरून ठेवा, 1 पाऊल पुढे जाऊन तर 1 पाऊल 10 पाऊल मागे सुद्धा. जरंगे पाटलांनी जर सांगितलं की उमेदवारी मागे घ्या तर तुम्ही घेणार आहे का? एका क्षकंदाचा विलंब न करता लगेच मागे घेणार. तुम्हाला समजा जरंगे पाटलांनी सांगितलं की आप तुमच्या मतदारसंघातून याला सपोर्ट करा, तर तुम्ही त्या माणसाला सपोर्ट करणार आहे का? 100% करणार, 101% करणार. म्हणजे तुम्ही फक्त समाजासाठी काम करणार? फक्त समाजासाठीच मी महाभारतातल्या विदुर काकांनी लगेच भूमिका स्पष्ट घेणार. आणि कायम तुम्ही जरंगे पाटला सोबत राहणार? जर त्यांनी शरीरात रक्ताचा थेंब शेवटचा असेपर्यंत शिवश्री मनोजदादा जरंगे पाटील यांच्या सोबत राहणार. आमचे जेवढे मराठा लढ्यामध्ये गेले बंधू आणि भगिनी त्याला कोटी कोटी नमन करून माझ्या कामाला मी सुरुवात करत असतो सर्वप्रथम. दादा, तुम्ही निवडणूक तर लढवत आहात, पण तुमच्याकडे जसं पाहिजे तसं भांडवल आहे का? आता निवडणूक लढवण्यासाठी खूप सारे पैसे लागतात, लोकांपाशी जावे लागतात, कारण तुम्हाला तर माहिती आहे आता की जनता कशी झालेली आहे. तर तुम्हाला जरा जरंगे पाटलांनी साथ दिली तर मतदान हे तुम्हाला 100% मराठा समाज करतील का, यापासून तुम्हाला काय अपेक्षा आहे? नाही, जरंगे दादांना जर मला समर्थन तिकीट दिलं समजा तर मी मग आजच आमदार आहे, कारण मग सर्वांचं लक्ष आहे की दादा जो माणूस देईल त्याच माणसाला आमदार करणं आहे, बाकीच्या इकडे लक्ष राहणार नाही लोकांना. तर तुमची घरची परिस्थिती कशी आहे? घरची परिस्थिती हालाकीची आहे, कधी राशन भेटतं कधी नाही भेटत. तर आता हालाकीची परिस्थिती असल्यामुळं मी कोणापर्यंत पोहोचलो, प्रत्यक्ष काही पोहोचता आलं काही नाही पोहोचता आलं, परंतु मी सोशल मीडियाच्या माध्यमातून आता काही जणाला पैसे दिल्याशी बातम्या छापत नाही माझ्यावाल्या तालुक्यात. लोक माझ्यावर काही काही असे बी काही चांगले पण आहे, सगळे सारखे नाही. काही बातम्या छापते काही नाही छापत, काही लपून ठेवते काही नाही लपवत, परंतु मी हालाकीची परिस्थिती असल्यामुळं मी वेळ निभावून येणारा माणूस आहे. तरी पण तुम्ही जरंगे पाटलांच्या सोबत आहात आणि तुम्ही आता म्हणताय की माझी परिस्थिती समजा याची नाही आहे, तर समजा तुम्ही अर्ज काही पैसे पोराला लावले काही पैसे आता इलेक्शनला कामा येईन, परंतु जर मनोदादानं सांगितलं तर. म्हणजे तुम्ही आरक्षणासाठी आणि या इलेक्शनासाठी स्वतःचा प्लॉट देखील विकला? हा, बेघरी सध्या प्लॉट विकून मी तयारी करून ठेवलेली आहे, आणि मनोज दादाच्या पाठीशी मा इच्छा ठरली होती. दादा म्हणे मी हेलिकॉप्टरमधून येणार नाही, आम्ही ठरलो होतो मी 40,000 एकटाच भरणार होतो, हेलिकॉप्टरची फी जेवढी असेल तेवढी. म्हणजे तुम्ही जे आहे तुमच्या स्वतःच्या खिशातून पैसे, हालाकीची परिस्थिती असून तुमचा प्लॉट तुम्ही विकला आरक्षणासाठी? हो. तर आता तुमच्या घरामध्ये कोण कोण आहे? आता मला मुलगा आहे ते बाहेर शिक्षणासाठी, मला आरक्षणाची किंमत माहिती आहे त्याच्यामुळं मी अलाड येते. आता माझी नोकरी हुकली आरक्षण नसल्यामुळं, आजोबाची हुकली, मुलाची नोकरी हुकू नाही त्याच्यामुळं मी एलआडेमध्ये. तुमचं शिक्षण काय झालेलं? शिक्षण माझं मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन आहे मी. ग्रॅज्युएशन आहे तुम्ही? ग्रॅज्युएशन आहे. तरी पण तुम्हाला समजा जनरल अनुभव टोटल आहे. तरी पण तुम्हाला असं वाटतं की आरक्षण नसल्यामुळं मी नोकरी लागलो नाही? तर दादा समजा तुमचं शिक्षण खूप झालेलं आहे, तर तुम्हाला असं वाटतं की आरक्षण असल्यामुळं मी पुढे गेलो असतो किंवा मला नोकरी लागली असती? आरक्षण असतं तर छोटी मोठी नोकरी पोटापाण्यापुरती मिळाली असती, परंतु आरक्षण नसल्यामुळं मिळाली नाही. मी ST मध्ये अप्लाय केलेला होता त्याच्यात सुद्धा मिळाली नाही ती. मग बाकीची नोकरी तर सोडून द्या, आरक्षणाशिवाय काही होत नाही, शिक्षणाशिवाय काही होत नाही, डिग्रीशिवाय काहीच होत नाही. शिक्षण हा तिसरा डोळा आहे,
शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ज्यांना जे पिलं ते गुरगुरल्याशिवाय राहत नाही। मी माझा स्वतःचा प्लॉट विकला आरक्षणाच्या लढ्यासाठी, आता काही खर्च करीन निवडणुकीसाठी। तुम्ही स्वतःचा प्लॉट विकला, त्याच्यामध्ये आरक्षणासाठी काय तुम्ही काय योगदान दिलं? योगदान म्हणजे मला एकट्याला 7-7 तास त्या उपोषणात बसावं लागायचं, कोणी बसायचं नाही बसायचं, परंतु माझं नाव तिथं एटीएम साहेबाकडे गेलेलं असल्यामुळं मला 100% तिथंच बसावं लागलं। आणि उपोषणातून मला हलता येत नव्हतं, पाटलांकडे जायला यायला एसटी भाडं असेल गाडी भाडं असेल, मला माझ्या परीनं थोडाफार खर्च झाला। मराठा समाजानं एकजुटीनं साथ फक्त मनोज जरांगे पाटील यायलाच द्यावी एवढीच विनंती करतो। आणि मनोजदादानं जर मला तिकीट दिलं तर मला विधानसभेत पाठवा, नाही दिलं तर स्टार प्रचारक म्हणून मी राहीन, तयार आहे। कोणताही मनोजदादा निर्णय घेईन तो निर्णय मला मान्य राहील। एवढं बोलून मी थांबतो। जय हिंद, जय मराठवाडा, जय महाराष्ट्र।